आम्ही आलो आहे पुण्यावरून. माझ्या ग्रुपचं नाव आहे लिव्हिंग द ॲडव्हेंचर. तर आज मी एव्ही कॅम्प साईटवरती आलो होतो भांडारदऱ्याला. एकदम जबरदस्त अशी कॅम्प साईट आहे, बघू शकता पाठीमागं हे जे सगळे ब्रँडेड केचवाचे टेंट आहेत. समोरच्या बाजूला इकडच्या बाजूला भांडारदरा धरणाचा व्ह्यू आहे. एकदम पाठीमागं रतनगड दिसतोय, रतनगडचा खुंटा आहे. या बाजूला सांदण व्हॅली आहे, तिथं आलंगमदन पुलम कळसुबाईचे शिखर आहे. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे आणि यांची सर्व्हिस म्हटलं तर एक नंबर आहे. एकदम घरगुती पद्धतीनं काळ्या मासाऱ्यातलं जेवण राहतं. आणि संध्याकाळी तुम्ही जेव्हा येता कॅम्प साईटला तेव्हा तुम्हाला मॅगी चहा हे सर्व भेटतं. नंतर त्यानंतर म्युझिक सिस्टम वगैरे, नंतर बोनफायर वगैरे केलं जातं, बार्बीक्यू दिले जातात. बार्बीक्यूचं चिकन वगैरे ते तुम्हाला असं वाटणारच नाही की तो आपण एवढ्या म्हणजे पुण्यापासून किंवा सिटीपासून लांब आलो. एवढं छान एकदम बार्बीक्यूचं नियोजन केलं होतं. त्यानंतर संध्याकाळी जेवणामध्ये व्हेजमध्ये 2-3 भाज्या वगैरे मिळतात, चपाती. त्यानंतर नॉनव्हेजमध्ये चिकन मिळतं एकदम घरगुती पद्धतीचं काळ्या मसाल्यातलं, एकदम टेस्टी. म्हणजे आपण घरी जेवतो असंच वाटणार तुम्हाला. आणि सर्व्हिस एकदम पाहिली तर एकदम जबरदस्त सर्व्हिस आहे. इथले सगळे म्हणजे स्टाफ वगैरे एकदम मुलं एकदम धावपळी करू शकतात, म्हणजे आपल्यासाठी काही लागलं तुम्हाला पटकन आणून देऊ शकतात आणि मस्त आनंद घेऊ शकता तुम्ही इथं कॅम्प साईटचा. जबरदस्त व्ह्यू आहे, तुम्ही फॅमिली तुमच्या फ्रेंडसोबत तुम्ही इथं येऊन एन्जॉय करू शकता. एकदम मस्त सर्व्हिस, ते एकदम जबरदस्त आहे, छान. ओके, धन्यवाद.